नमस्कार, मी स्वाती पवार, आईची शिदोरी या मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवत आहे गाजराचा हलवा. आता सध्या बाजारामध्ये भरपूर गाजरे यायला लागलेले आहेत आणि स्वस्तही आहेत, 15 रुपये किलो, 20 रुपये किलो. आणि मुलांना खूप आवडतो गाजराचा हलवा. हे गाजरं खाऊ शकतो, गाजरामध्ये अ जीवनसत्व असते आणि ते आपल्या डोळ्यासाठी चांगलं असते. गाजरं खायला हवेत. हे 1 किलो गाजर मी अगोदर धुतले, स्वच्छ कपडे पुसून घेतले आणि नंतर हे मी खिसणीने खिसलेले आहेत. हे 1 किलो गाजर आहेत. 1 वाटी साखर. गाजर गोड असतात म्हणून साखर कमी लागते. 1 किलोला मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. 4 विलायची, 1 ग्लास दूध. तुम्ही 1 लिटर दूधही घालू शकता याच्यामध्ये, दूध जास्त घातलं तरी चालतं. हे काजू बदाम मी बारीक करून घेतलेले आहेत. 1/2 वाटी तूप. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे तूप. हे सगळं तूप मी आताच घालत नाही, 2 चमचे तूप. हे काजू बदाम हे या तुपामध्ये अगोदर तळून घ्यायचे. तळून झालेले आहेत, हे काढून घेऊ. हलवा खाते वेळेस खूप छान लागतात हे. आता याच कढईमध्ये हे गाजर किसून घेतलेलं. एक किलो गाजराचा किस आहे हा. हा सगळा सोडून घ्यायचा. हे थोडा वेळ आपल्याला याचं हलवून घ्यायचं आहे. हे गाजराचा किस मध्ये हलवून घेतलेलं आहे. ही 1/4 वाटी साखर हे मिक्स करून घ्यायचं. साखरेचं पाणी झालेलं आहे. हे पाणी आटेपर्यंत आता आपल्याला हे हलवून घ्यायचंय. हे पाणी आटलेलं आहे सगळं. 6-7 मिनिट लागतात हे पाणी आटायला. आता हे 1 ग्लास दूध. तुम्ही आणखी याच्यामध्ये 1 ग्लास दूध घालू शकता. तूप, हे राहिलेलं तूप घालून घ्यायचं. सगळं मिळून 4 चमचे तूप होतं. आता हे सगळं दूध आटेपर्यंत झाकून ठेवायचंय. अधूनमधून चेक करायचंय, नाहीतर खाली करपेल. त्यामुळं हे आता आपल्याला अधूनमधून चेक करून हे 10 मिनिट शिजून घ्यायचं आहे दुधासोबत. 10 मिनिट झालेले आहेत, हे काढून घेऊ. याला मी अधूनमधून चेक करत होते. विलायची बारीक केलेली, काजू बदाम हे मी मगाशी तळून घेतलेले तुपामध्ये. हे सगळं पाणी आटेपर्यंत हलवून घ्यायचं एकदा. पूर्ण मोकळा मोकळा झाला पाहिजे हा. गाजरचा हलवा पूर्णपणे तयार होण्यासाठी 30-40 मिनिट लागतात. यातलं दूध सगळं आटलेलं आहे हे आणि तयार आहे गाजरचा हलवा. बंद करू गॅस आपण आता. गाजरचा हलवा तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. धन्यवाद.